नमस्कार वाईटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या या सिक्कीम ट्रीपमधल्या नामची येथील पाचव्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा आपला सिक्कीम ट्रीपमधील नामची येथील 26 फेब्रुवारीचा आजचा हा व्हिडिओ आहे. पहा, आत्ता आपण आलेलो आहोत ते म्हणजे सुप्त ज्वालामुखी असलेली सर्वांची इच्छा पूर्ण करणारी समुद्रपसे टेकडी नामची येथे आत्ता आपण आलेलो आहोत. जर तुम्हाला माझ्यासोबत ही सुप्त ज्वालामुखी असलेली सर्वांची इच्छा पूर्ण करणारी समुद्रपसे टेकडी जर तुम्हाला पाहायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती हिंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती. पहा, आत्ता आपण समुद्रपसे टेकडीवरती जाण्यासाठी तिकीट काढून आतमध्ये एंट्री केलेली आहे. समुद्रपसे टेकडी नामची ही सर्वांची इच्छा पूर्ण करणारी तसे नामचीपासून 5 मीटर अंतरावरती ही महाकाव्य टेकडी 2,134 मीटर म्हणजे 7,000 फूट उंचीवरती आहे. पहा, ह्या टेकडीवरती महाकाव्य टेकडी गुरु पद्मसंभव गुरु रिनपोचे यांच्या विशाल पुतळाचे अलंकृत आहे ही टेकडी. सिक्कीमचे संरक्षक संत जे 1200 वर्षाहून अधिक काळापासून आपले आशीर्वाद देत आहेत इथे. ही हा पुतळा आहे ना, हा पुतळा जवळजवळ 45 मीटर उंच असा हा पुतळा आहे. शिवाय इथे वरती पुतळ्याचे इथे आलं ना की संपूर्ण नामची शहर आपल्याला दिसते. तसेच हा पुतळा आहे ना पूर्णपणे असा सोन्याने मढवलेला पुतळा आहे. जे सूर्यप्रकाश ह्याच्यावरती पडला की तो पुतळा असा चमकतो. पहा, ते सोनं असं चमकून निघतं. पहा, सूर्यकिरणांनी हा जो पुतळा दिसत आहे ना तुम्हाला, हा पुतळा पद्मसंभव गुरु रिनपोचे यांचा आहे. पहा, याच पुतळ्यावरील सर्व सोने सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला चमकताना दिसते. ही समुद्रपसे टेकडी ही एक सुप्त ज्वालामुखी आहे असं मानलं जातं. आणि हा ज्वालामुखी फक्त केवळ प्रार्थनेनेच याचा उद्रेक आपण होण्यापासून रोखू शकतो असं मानलं जातं. पुतळ्याच्या आवारात असलेल्या भांडारात सिक्कीमच्या ऐतिहासिक छायाचित्रांचा संग्रह आहे. तसेच महात्मा गांधींचा इथे लुप्त होत जाणाऱ्या फोटोचाही समावेश आहे, जे आपल्या सर्वांसाठीच तसेच इतिहासकारांसाठी सुद्धा खूप आनंददायक अशी गोष्ट आहे. पहा, इथे हा पुतळा म्हणजे आपल्या भारतातील अभियांत्रिकीचा एक अतुलनीय विजयच आहे. हा पुतळा बांधायला जवळजवळ 7 वर्ष लागली आणि ह्या पुतळ्याची पायाभरणी दलाई द लामा यांनी 22 ऑक्टोबर 1997 केली. पहा, आपण आहे ना आता संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे संध्याकाळची म्हणजे जवळजवळ किती एक 3:30 वेळ झालेली आहे. ते या 3:30 वेळामध्ये आपण इथे आलेलो आहोत. पहा, त्याच्यामुळे सूर्य आपल्याला असा दिसत नाही आहे, पण तेच जर आपण सकाळी जर इथे आलो असतो ना तर आपल्याला हा पुतळा एकदम असा सोन्याने चमकत असलेला आपल्याला दिसला असतं. पहा, दिसत असेल तुम्हाला, पण पूर्णपणे सोनं आहे, सगळीकडे सोनं आहे. जे नक्षीकाम केलेलं आहे ते सुद्धा इथे सोन्याने केलेलं आहे. पहा, वरचाच पण जो भाग तुम्हाला दिसत असेल, जी वरती गेल्यावरती पण तुम्हाला दिसेल, इथं पूर्णपणे असं सोनं दिसेल. पहा, जे आपण जो प्रार्थना रोल आपण इथे आता फिरवणार आहोत तिथे सुद्धा वरती असं सोनं आहे. पहा, म्हणजे प्रार्थना रोलच्या इथे पण वरती कमानीला सुद्धा सोनं आहे, वरती सुद्धा सोनं आहे. तसेच पुतळा ज्या प्रार्थना स्थानावरती आहे वरती तिथे सुद्धा सोनं आहे. आपण प्रार्थना भागात जाणार आहोत, आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी. पहा, इथे आतमध्ये आल्यावरती जे सिक्कीमचे संरक्षक संत आहेत जे 1200 वर्षाहून अधिक काळापासून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, पहा, ते इथूनच देत आहेत. पहा, आता आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायला आतमध्ये आलेलो आहोत.
इथेच आतमध्ये आलं ना की आपल्याला सिक्कीमचे जे ऐतिहासिक छायाचित्र आहेत, त्यांचा संग्रह आहे, तसेच महात्मा गांधींचा लुप्त होत जाणारा फोटो आहे, तो इथेच आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पुतळ्याच्या इथे वरती चाललेलो आहोत. आपल्याला वरती पुतळ्याच्या इथे गेले की पूर्णपणे असं आपल्याला नामची शहर दिसते. पहा पहा, आता आपण पुतळ्याच्या इथं वरती आलेलो आहोत. दिसत असेल तुम्हाला पाठीमागं लिहिलेलं आहे आय लव नामची. तसे इथूनच आपल्याला पूर्णपणे नामची शहर दिसते. पूर्णपणे असा हा सोन्यामध्ये मढवलेला असा हा पुतळा आहे. आजचा हा नामची येथील समुद्र पसे टेकडी येथील व्हिडिओ आजचा हा इथेच एंड करते. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आपण सिक्कीम ट्रीपमधल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत. सर्वांनी तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या.